माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आज आपण काही विशिष्ट पिकावर बोलणार आहोत. थंडी आता हळू वाढते आणि जसं दिवा विस्ताना मोठा होऊन त्याची वात विस्तो, त्याप्रकारे आता थंडीचे दिवस आहेत. थंडी ज्या वेळेत सुरू झालेली आहे आणि आता ती 14 जानेवारीच्या आसपास मार्गी लागणार आहे, तर आज आपण उन्हाळी भुईमूग आणि काही द्विदलवर्गीय पिकांविषयी, ज्या या काळामध्ये केल्यानंतर पारंपरिक पिकांपेक्षा त्याचा उत्पन्न आणि त्याचा दर आपल्याला सापडेल. जसं आपण मागच्या वेळेस मोगऱ्याबद्दल बोललो की संक्रांतीला जर मोगरा काढला तर त्याचे पैसे होतात आणि लग्नसराईमध्ये आलं तर त्याचा पैसा होतो, तर त्याप्रमाणे आपण 1 ते 2 पिकांच्या विषयी फक्त 10 ते 15 मिनिटात माहिती घेणार आहोत. आता उन्हाळी भुईमुगाचा हंगाम हा साधारण 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी असतो आणि हे एक द्विदलवर्गीय पीक आहे. सगळ्या द्विदलवर्गीय पिकांना डॉक्टर बाबासाहेब टेक्नॉलॉजीच्या जर्मेटर आणि प्रिझममुळे जर शेंगदाणे असतील तर शेंगदाण्याचं पीक करताना याला बुडून चालत नाही जर्मेटरच्या द्रावणामध्ये, कारण याचं टर्पल हे नाजूक असतं आणि हे टर्पल जर भिजवलं गेलं पाण्यामध्ये तर त्याचं टर्पल उडून जातं आणि त्यामुळे उगवण क्षमता ही येत नाही. म्हणून अशा वेळेस आपण जसं हरभऱ्याला केलेलं होतं की एका कागदावर टाकून किंवा फरशीवर टाकून म्हणजे जमिनीवर टाकून नंतर त्याच्यावर आपण हरभऱ्याच्या बियाण्यावर जर्मेटाचं द्रावण थोडं पाणी किंचित टाकून जसं गहू वलवतो सांजोऱ्याला किंवा करंजांना, तसं आपण फक्त हातांनी दोन्ही हातांनी ते पाणी टाकलेलं जे जर्मेटरचं आणि प्रिझमचं आहे ते थोडं टाकून नंतर आपण ते सगळं फक्त नुसतं किंचित लागेल आणि मग ते आपण पसरून ठेवलं की ते वाळलं हडकलं म्हणजे ते त्याचं निघत नाही. तसंच त्या शेंगदाण्याला करायचं आहे आणि ते केल्यानंतर आपली एकतर टोकण पद्धतीने करतात, नंतर काही लोक जे इंटेन्सिव्ह किंवा उन्नत शेती म्हणतात असे काही लोक किंवा बीजोत्पादनासाठी करणारे जे काही प्रायोगिक शेतकरी आहेत हे टोकण आणि मल्चिंग म्हणजे आच्छादन करून जिथे 12x8 किंवा 12x6 इंच अंतरावर 1-1 किंवा 2-2 दाणे अशा पद्धतीने प्रक्रिया केलेले त्यात प्रोटेक्टन टाकायचं, म्हणजे प्रोटेक्टन टाकल्यानंतर त्याला कीड किंवा मुंगी आणि लाल मुंगी खात नाही आणि त्याचं नाकं जे आहे ते नाजूक असतं आणि अशा रीतीने 6 ते 7 दिवसामध्ये सगळ्या प्रकारची उगवण होते. तर आपण कोणत्या प्रकारचं बियाणं वापरा आपल्या भागातलं, भारतातल्या कोणत्याही राज्यामध्ये त्या त्या कृषी खात्याने राज्यातल्या या भुईमुगाच्या बियाणे जी शिफारस केली असेल त्याला ही प्रक्रिया करायची आहे आणि त्यात प्रोटेक्टन डे वापरायचं आहे आणि त्याचं प्रमाण आपल्याला माहिती आहे की साधारण 10 मिली हे साधारण 1 किलो बियाण्याला आणि प्रोटेक्टन जे आहे ते साधारण 1-2 साखरेचे चमचे याप्रमाणे 1 किलोला आणि 1 लिटरमध्ये याचं द्रावण तयार करायचं आहे. पण इथे आपण पाणी कमी वापरायचं आहे कारण ते आपल्याला भुईमुगाच्या याला जे नुसतं जे द्रावण टाक लागायला लावायचं आहे तर त्याच्याकरता फक्त 1 कप्पर पाण्यामध्ये ते 1 चमचा साखरेचा किंवा 2 चमचे साखरेच्या आकाराचे हे प्रोटेक्टन टाकून ते गाळून घ्यायचं आहे आणि ते पाणी द्रावण जे आहे प्रोटेक्टनचं आणि जर्मेटरचं द्रावण तर आहेत आणि ते अलगत लावून ते सुकून मग ते टोकून पेरायचं किंवा मोगऱ्यावर पेरायचं आणि चाळ्यावरनं खत पेरायचं आहे. तर कल्पतरू साधारण 1-2 बॅग किंवा 1 बॅग आपण पुढे जर समजा मोगळं मागे शेंगदाणे पेरण्याकरता वापरलं तर चाळ्यावर पुढे आपल्याला 1-2 किलो 2 पोते कल्पतरू हे टाकता येईल. अशा पद्धतीने पेरल्यानंतर आपण त्याला सहसा ठिबक चालत नाही, जर आपल्याकडे स्प्रिंकलर असेल किंवा तुषार द्रावण इरिगेशन म्हणजे पाण्याची सोय असेल तर तुषारने पाणी दिलं जातं, परंतु उगवून येईपर्यंत चांगलं पाणी देता येईल या पद्धतीने बघावं आणि जेव्हा उगवून येईल 10-15 दिवसामध्ये आणि ते पसरेल तर या काळामध्ये आपण 8 दिवसाला किंवा 4 दिवसाला तुषार वापरले तर साधारण 40 ते 45 दिवसामध्ये याला आगऱ्या फुटतात. आणि विशेष म्हणजे की भुईमुगामध्ये उन्हाळी असो का पावसाळी असो, आता साधारण नीम पसऱ्या प्रकारचा भुईमूग जो आहे तो प्रसिद्ध आहे आणि साधारण 2 ते 3 दाणे खाण्याकरता जे पांढरे शेंगदाणे असतात ते खाण्याकरता अतिशय उपयुक्त असतात. लाल शेंगदाणे हे तेलाची तेलयुक्त असल्यामुळे जर खाल्ले कच्चे तर आपल्याला डोकं दुखतं, हे मात्र आपण लक्षात ठेवावं. तर साधारण 40व्या दिवशी आघाडी येण्याच्या अगोदर एकदा गोळी मारली, तर गोळी मारल्यानंतर
आपल्याला त्यावेळेस त्याला भर लागते दोन्ही बाजूनी, आणि भर लागले म्हणजे त्या आग्र्या ज्या असतात त्या जमिनीत ऑटोमॅटिक जातात. तर आग्र्या लागेपर्यंत दोन फवारे आपले सप्तामृताची व्हायला पाहिजे. पहिला फवारा साधारण 100 मिलीचा 15 दिवसांनी आणि साधारण 1 महिन्यानी 250 मिलीचा, तिसरा फवारा 15 दिवसाच्या पाळ्याप्रमाणे अर्धा लिटरचा, पाऊण लिटरचा आणि 1 लिटरचा, असे 4 फवाऱ्यामध्ये 100 दिवसांमध्ये हे पीक आपल्या हाताशी येतं. आणि जर हे आपण दिलं नाही आणि काळ्या जमिनीमध्ये जर आपण पीक घेतलं तर लायमिंडस आयन क्रॉसिस होण्याची शक्यता असते, आणि म्हणून आपण हे सप्तामृताचे फवारे मारणे आवश्यक आहे. तर याच्यामध्ये दुसरा एक सर्कोस्पोरा आर्चिडिकोरा आणि सर्कोस्पोरा पर्सोनाटा म्हणजे काळे ठिपके सदृश्य जे इरेग्युलर असतात त्याला सर्कोस्पोरा आर्चिडिकोरा असे काळे ठिपके होतात, आणि सर्कोस्पोरा पर्सोनाटा म्हणजे या भुईमुगाच्या पिकावर ठिपके जे आहेत ते अतिशय डिफाईंड येतात म्हणजे गोलसर असतात. पण हे ठिपके येऊ नये म्हणून या सप्तामृताची फवारणी अत्यावश्यक आहे, आणि ही जर फवारणी केली नाही तर आपल्या उत्पन्नामध्ये घट येऊ शकते, आणि ही घट येऊ नये म्हणून हे करणं योग्य आहे. तर आपण एक वेळा जर 2 पोते कल्पतरू दिलं पेरणीच्या वेळेस, आणि ज्यावेळेस आपल्याला गोळी मारल्यानंतर आग्र्या लागल्या आणि आग्र्या जमिनीत जायच्या अगोदर किंवा जमिनीत पूर्ण गेल्यानंतर नुसतं कल्पतरू जरी टाकलं आणि त्याच्यावर तुषार सिंचन किंवा पाट पाणी दिलं तरी ते कल्पतरू वर जरी असलं तरी ते लागू पडतं, ते आत खुरप्याने टाकायची गरज नाही, ते सहज जमिनीमध्ये मिसळलं जातं आणि पांढरीमुळे वाढून किंवा आग्र्या वाढून त्या शेंगदाण्याचा दाणा चांगला भरला जातो आणि त्यात तेलाचं आणि चवीचं प्रमाण आणि उत्पन्न आणि गांगुळणी हे कमी येते. म्हणजे जिथे 2 दाण्याच्या शेंगा असतात किंवा 3 दाण्याच्या शेंगा असतात तिथे 2 किंवा 1 दाण्याची शेंग येण्याचं प्रमाण कमी होतं, म्हणजे जवळजवळ येतच नाही, आणि दाण्याचं वजन वाढतं, शेंगेचं वजन वाढतं, शेंगाचा आकार वाढतो आणि त्यामुळे उत्पन्नामध्ये भर पडते. शक्यतो याच्यावर कीड जर पडत नाही तर आपण प्रोटेक्टेड सप्तामृतामध्ये जर वापरलं 1/2 किलो, 1/2 किलो आणि 1 किलो असे 4 फवारे जर केले तर आपण आमचं जे माहितीपत्रक आहे ते वेबसाईटवर बघा किंवा भुईमुगाची उन्हाळी भुईमुगाची लागवड आहे डिसेंबर महिन्यामध्ये कृषी विज्ञान मासिकामध्ये त्याची माहिती आलेली आहे आणि अनेक लोकांचे जे अनुभव आहेत ते दिलेले आहेत. या व्यतिरिक्त सप्तामृताच्याबद्दल आणि पंचामृताबद्दल किंवा इतर पिकांच्याबद्दल आणि काही इतर काही गोष्टी हव्या असल्या तर आपण आमच्या वेबसाईटवर जा, कृषी विज्ञान केंद्रांना भेटी द्या आमच्या डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजीच्या, आणि प्रत्येक जिल्ह्या प्रतिनिधीला आपल्याला भेट दिल्यानंतर ते योग्य मार्गदर्शन करतील, आणि अशा रीतीने आपल्याला 120 दिवसामध्ये 110 ते 120 दिवसामध्ये 10-15 दिवस अगोदरच याचं उत्पन्न आपल्या हाताशी येईल आणि उपटून काढायलाही सोयीचं राहील. कारण पांढरीमुळे याच्यामध्ये भरपूर आल्यामुळे हे पाण्याचा शोध जास्त खोल न घेता वरच्या थरामध्येच हे सगळं उत्पन्न आपल्याला मिळू शकेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता थंडीचा सीझन आहे, ज्या ठिकाणी भाताची खाचर मावळ असो किंवा इतर जो भाग आहे तिथे या भाताच्या काढणीनंतर घेवड्याचं पीक घेतलं जातं आणि घेवड्याचं पीक हिवाळ्यामध्ये कमी येतं, आणि म्हणून घेवड्याचं पीक हे जर मावळाच्या भागामध्ये किंवा इतर कुठल्याही भागामध्ये जर यावेळेस घेतलं तर याचे मार्केटमध्ये पैसे खूप चांगले होतात. कारण हिवाळी घेवड्याचं पीक कोणी घेत नाही, आणि जर ते तुम्ही डिसेंबर ते एप्रिल या काळामध्ये जर घेतलं आणि त्याला जर्मेटीची प्रक्रिया केली तर कुठल्याही जीवधारिणीला जर जर्मेटीची प्रक्रिया केली तर आम्ही मागे सांगितलेलंच आहे, त्याच्यावर अनेक वेळा भाष्य केलेलं आहे, माहितीपत्रकात दिलेलं आहे की द्विदलवर्गीय धान्याला जर जर्मेटर लावलं तर मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यावर नत्राच्या गाठी तयार होतात मुळांवर, आणि अशा रीतीने जैविक नत्र हवेतला ज्याला हे म्हणतात नूडल्स, मायक्रोबियल नूडल्स कंटेनिंग दी नायट्रोजन ते त्याच्यामध्ये उपलब्ध होतं, आणि अशा रीतीने द्विदलवर्गीय पिकांना नत्राची बाहेरून नत्र देण्याची गरज होत नाही, आणि हा जैविक नत्र अतिशय पौष्टिक जमीन आणि जीवाणू सुधारण्याकरता अतिशय उपयुक्त आहे. हा एक फार मोठं योगदान जर्मेटरचं डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजीच्या एका प्रोडक्टचं आहे, आणि त्यामुळे आपण त्याचा वापर करावा. अशाच प्रकारे जर आपण घेवड्याला कुठलाही घेवडा वापरा, त्याला जर तुम्ही टोकून पेरला, वरंब्यावर पेरला किंवा असा पाभरीवर पेरला त्याला 1 ते 2 पोते कल्पतरू आणि साधारण 30 ते 40 किलो जर घेवड्याचं बी याला जर 1 तास 2 तासच जर जर्मेटीची प्रक्रिया केली आणि ते जर बी पेरलं तर साधारण 6व्या ते 7व्या दिवशी सगळ्या प्रकारचं घेवड्याचं बी उगून येतं, आणि साधारण 38 दिवसामध्ये हा घेवडा तयार होतो. 38 दिवसामध्ये घेवडा तयार होण्याच्या अगोदर आपल्याला दर 8 दिवसांनी सप्तामृताच्या फवारण्या केल्या तर 4 ते 5 फवारण्यामध्ये हा घेवडा साधारण 2 ते 3 महिने चालतो, आणि याला
थंडीच्या दिवसामध्ये आणि ऐन उन्हाळ्यामध्ये, कारण घेवड्याचं पीक हे थंडीत आणि उन्हाळ्यामध्ये कधीच मिळत नाही, आणि हे अपारंपरिक किंवा जे आडहंगामी पीक जर केलं तर मार्केटमध्ये 40 रुपयापासून तर 120 रुपयापर्यंत घेवडा मार्केटमध्ये हा डिसेंबर ते मेपर्यंत इवन जूनपर्यंत येऊ शकतो, आणि थोड्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला या घेवड्यापासून उत्पन्न मिळतं, आणि मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय आणि मोठे मोठे कार्यक्रम जे असतात आणि हॉटेल्स असतात टू स्टारपासून ते 5 स्टारपर्यंत, तर या सगळ्या हॉटेल्समध्ये या घेवड्याला फार मोठी मागणी असते, आणि थोड्याच दिवसामध्ये आपण मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये जानेवारी ते मार्च एप्रिल महिन्यामध्ये या घेवड्यापासून मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेऊ शकता, आणि अशा प्रकारे आपण कमी क्षेत्रामध्ये अधिक उत्पादन दर्जेदार घेऊ शकून आपण आपल्या शेतीला नवी वाट आणि नवीन प्रकार प्रकारे साथ देऊ शकता, आणि आपण नैराश्यातनं बाहेर येऊन आपण समृद्ध होऊ शकता. तर मित्रहो, इथे मी या दोन गोष्टीवर आज इथे बोललेलो आहे, आणि अशा रीतीने आपण अशा नवीन नवीन प्रयोग आणि नवीन नवीन पिकाबद्दल आपण सतत बोलत राहू, आणि अधूनमधून आम्ही तुम्हाला शेतावर आणि त्या शेतकऱ्यांचे अनुभवसुद्धा या पहाटच्या सदरातून सांगत असू. आज 1 जानेवारी 2017 हा दिवस आहे, आणि या पहाटच्या सदरामध्ये खरोखरी आपल्या जीवनाच्या समृद्धीची पहाट उजाडलेली आहे. म्हणून ही पहाट अशीच आपल्याला ऊब नंतर ऊर्जा देत राहो, म्हणून मी आपणास नवीन वर्षाच्या सर्व बंधू आणि भगिनींना देशातल्या शुभेच्छा आणि देतो, आणि आपला आपल्याला हे नवीन वर्ष सुख समृद्धी भरभर राहण्याचे आणि दीर्घायुराचे जावो असे आपल्याला मी चिंतून इथे थांबतो. धन्यवाद.